श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 25 जानेवारी रोजी गणेश जयंती आहे. ज्या गणेश जयंतीची आपण 1 वर्ष वाट बघत असतो ती आता अगदी 4 दिवसांवर आलेली आहे. गणेश जयंती ही गणपती बाप्पाच्या जन्माचा दिवस म्हणून साजरा केला जातो. थोडक्यात काय तर गणपती बाप्पाचा हॅपी बर्थडे या दिवशी साजरा केला जातो. मग आपण आपल्याकडून गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी काय काय बरं करायचं तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. या दिवशी सगळ्यात आधी स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून गणपतीच्या आवडीचा रंग आहे लाल आणि हिरवा यातले वस्त्र तुमच्याकडे असतील नक्की परिधान करा. अन्यथा गणपती बाप्पाच्या आसन म्हणजे चौरंग किंवा देवघरात तरी या दिवशी लाल वस्त्र आवर्जून घाला. त्यानंतर तुम्हाला गणपतीचा अभिषेक करायचा आहे अथर्वशीर्ष म्हणत. अथर्वशीर्ष येत नसेल यूट्यूबला लावा, तेही शक्य नसेल नुसता ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करत आधी पाण्याने मग पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा 21-21 वेळा अभिषेक करा. हे पाणी वाया न घालवता घरामध्ये तुम्हाला सगळ्यांना तीर्थ म्हणून घ्यायचं आहे आणि जे उरेल ते झाडाला घालायचं आहे. लक्षात ठेवा हे पाण्याचा त्या दिवशी जर आपण प्राशन केलं तर मुलांच्या बुद्धीमध्ये आपल्या व्यवसायामध्ये अत्यंत वाढ होते. शुभता देणारा, सौभाग्य देणारा, समृद्धी देणारा, सफलता बुद्धी देणारा कोण असेल तर आपला गणपती बाप्पा. आता तुम्हाला उपाय सांगते. नैवेद्याला मोदक करायचे आहेत, 21 मोदक करायचे आहेत. किंवा या महिन्यात आपल्याला माहिती आहे संक्रांत उत्सव चालू आहे म्हणजे किंक्रांतीपर्यंत, त्यामुळे या दिवशी तिळाचे आणि गुळाचे लाडूसुद्धा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. मोदक दाखवा, तिळाचे लाडू दाखवा, काही शक्य नसेल तर गुळाचे खडे दाखवा. कारण गणपती बाप्पा हा भक्तीचा भावनेचा भुकेलेला आहे. हां, पोटानेही तो भुकेलेला आहे पण आपण जे मनापासून अर्पण करू ते गणपती बाप्पाला आवडतं. अजून एक दहीभात साखर हा गणपती बाप्पाचा अत्यंत आवडीचा नैवेद्य आहे, तो दाखवला तरीही चालेल. 21 दुर्वा गणपतीला तुम्हाला या दिवशी घरातल्या आणि एखाद्या मंदिरामध्ये जाऊन नक्की अर्पण करायचे आहेत. आपल्या सर्वांना ती कहाणी माहिती आहे की जेव्हा गणपतीच्या पोटामध्ये आग झाली होती तेव्हा पार्वती मातेने स्वतः त्यांना दुर्वांचा रस दिला होता. त्यामुळे तेव्हाच त्यांनी वरदान केले होते की आशीर्वाद दिला होता की जे कोणी मला चतुर्थी दिवशी मंगळवारी किंवा गणेश जयंतीला 21 दुर्वा अर्पण करेल त्याच्या आयुष्याचे मी कल्याण करेन. 21 दुर्वा अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी अगदी आपोआप दूर होतात. गणेश चालीसाचा पाठ तुम्हाला या दिवशी करायचा आहे. पुस्तक आणा किंवा यूट्यूबला सर्च करा. गणेश चालीसाचा पाठ केल्याने या दिवशी आपली संपूर्ण सेवा फळास जाते. आरती करा. आरती का करायची? सुख समृद्धी सौभाग्य यासाठी तुम्हाला आरतीसुद्धा या दिवशी दोन्ही वेळेस करायची आहे. संकट नुकसान हे जर तुमच्या सतत पाठीमागं लागलं असेल तर गणेश कवचाचा 1 पाठ किंवा 11 पाठ किंवा 5 पाठ तुम्हाला करायचा आहे. गणेश कवच आणि गणेश चालीसा हे कोणत्याही पुस्तकांच्या दुकानात तुम्हाला अगदी इझिली हे दोन्ही पुस्तकं मिळून जातील. गणपती बाप्पाचा वाहन आहे उंदीर आणि हत्ती. आता उंदीराला तर आपण खायला घालू शकत नाही पण तुमच्या आसपास कुठेही हत्ती असेल तर हिरवा चारा घालायला विसरू नका. अन्यथा एका गाईला तरी हिरवा चारा अवश्य घाला. मातृपितृचे सगळ्यात मोठे भक्त कोण आहेत तर आपले गणपती बाप्पा. त्यामुळे शिव परिवार ज्या फोटोमध्ये गणपती शिव आणि पार्वती असा फोटो जर तुमच्याकडे असेल तर या फोटोची अवश्य पूजा करा. तुमच्या कुटुंबातले प्रेम अतिशय वाढण्यास मदत होते. सांगितल्याप्रमाणे मोदक, गुळ, तिळाचे लाडू, दहीभात किंवा गुळ ह्याचा नैवेद्य दाखवायला विसरू नका. अक्षता तुम्हाला या दिवशी लाल अक्षता त्या आपण ओल्या करून गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत. लक्षात ठेवा गणपतीला कधी पांढऱ्या अक्षता वाहू नका आणि कोरड्या अक्षता वाहू नका. तर गणपतीला हातात ओलं हळदी कुंकू घेऊन त्यामध्ये अक्षता माखून त्या गणपतीच्या तिळकावर म्हणजे कपाळावर लावायचे असतात. यामुळे सुद्धा गणपती बाप्पा अत्यंत प्रसन्न होतात. या दिवशी दान करणे, गरिबांना दान, वस्त्र, भोजन, धान्य हे तुम्ही यथाशक्ती किंवा जिथे महाप्रसाद असतो तिथं किमान 1 किलो तांदूळ, साखर इतकं तरी देण्याचा नक्की प्रयत्न करा. गणेश यंत्राची स्थापना तुम्ही
जर या दिवशी केली तर तुमच्या घरी सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदेल। तुम्हाला या दिवशी अजून एक जाता जाता छोटासा उपाय सांगते। 21 अक्षता तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या 21 अक्षतांना लाल कुंकवाने माखायचे आहे आणि एक एक अक्षता गणपतीला वाहत ओम गम गणपते नमः ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि गणपतीच्या चरणांशी 2 वेलची इलायची वेलदोडे तुम्ही त्याला जे काही म्हणता ते अर्पण करायचे आहेत। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 तारखेला हे तुम्हाला एखाद्या छोट्याशा लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या खिशात तुमच्या पाकिटात किंवा तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। यामुळे तुमच्याकडे धन समृद्धी भरपूर येईल, त्याचप्रमाणे घरावर संकट येणार नाहीत। आणि यानंतर तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना हे सोबत घेऊन गेलात तर तुमचे प्रत्येक काम कुठलाही अडथळा न येता पूर्ण होईल। असे हे गणेश जयंतीचे छोटे छोटे उपाय आणि सेवा करायला विसरू नका। निश्चितच गणपती बाप्पाने सर्वांचे दुःख दारिद्र्य संकटे दूर करावीत अशी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। पुन्हा भेटे नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया। श्री स्वामी समर्थ।